अशा प्रकारे आम्ही रेडी झालेले असो, बघू शकता लाईफ जॅकेट घातलेला असा दोघं पण, आणि एक्साइटमेंट लेवल एकदम जास्त असा. पहिल्यांदा अनुभव झाला त्याच्यामुळे काय फर्स्ट टाइम लाईफ जॅकेट पण फर्स्ट टाइम घातला. मंडळी आपण काय काय बघतलो त्याच्यामध्ये, सगळ्यात पहिलो पॉईंट आपण त्या ठिकाणी येऊन पोहोचलो. पहिली तर तुमका त्याची माहिती सांगते, त्यांच्याकडनं विचारून घेऊया, नंतर माझ्या तर समोरच असा, मग तुमका बघूक पण मिळतील आणि खूप नेक्स्ट लेवल असं एकदम अप्रतिम. सो पहिलो पॉईंट कुठचं आपलं? पहिलो पॉईंट म्हणजे केव आहे, एक कांदळवनाची गुहा आहे. दोन लोकेशनची आपण माहिती घेतलो, बऱ्याच फळांची माहिती आपण बघत बघत दिलो, आणि आता आपण पुढचा सगळ्यांचा आवडता ठिकाण म्हटलं तरी चला, ज्याच्यासाठी खूप गर्दी असता, वॉटरफॉल सगळ्यांकाच आवडता. सो आता मी सुद्धा एकदम एक्साइटेड असे की इकडे गेल्यानंतर कसं वॉटरफॉल बघतले. आवाज तर आपण एवढ्यातच येतात सुंदर. मध्ये मंडळी आपण छोटे छोटे मासे बघू मिळतात, ज्या माशांचं यूज पेडिक्युर साठी वगैरे केलं जातं, ते बघा इकडे आतमध्ये असत. आपण आता मंडळी पक्षी तर बघितलो, आणि हे पक्षी तुमका इतरत्र आढळायचे नाही, तर या पक्ष्यांची सुद्धा माहिती विचारून घेऊया, सगळी माहिती प्रोव्हाइड करूचा पूर्णपणे प्रयत्न असा त्यांचो. तर कुठचे पक्षी आता आपण बघितलं? कसे काय मंडळी, वेलकम बॅक टू अवर न्यू ब्लॉग. तर पहिले तर तुमका गुड मॉर्निंग, आणि तुमचा दिवस एकदम सुखाचो समृद्धीचो आणि भरभरटीने जाऊन दे. तर मंडळी आज एकदम सकाळी सकाळी ब्लॉग स्टार्ट झालेलो आपलो, करेक्ट सकाळी 7 वाजता, कारण आपण काहीतरी लांब चाललो. थंबनेल तुम्ही बघितलं तर आपण खवणेला जातो आणि कायकिंग करू. तर फर्स्ट टाइमच जातंय, इन्व्हिटेशन इलेलं होतं आपल्याला, बरेच दिवस जाऊचा ठरलेला पण जाऊक मिळा नाही होता. सो म्हटलं आज जाऊया, आपल्यासोबत एक मित्र असतो कुडावरनं, ते आता कुडामध्ये घेऊचा आणि त्यानंतर खवणेमध्ये जाऊया आणि बघूया काय काय बघतो आणि कायकिंगचो अनुभव कसा असता काय असता. ज्यांना कोणाक माहीत नसत कायकिंग म्हणजे काय असा, त्यांना बघूक सुद्धा मिळत. तर जाऊया पटापट बाहेर पडूया, वेळ नको काढूया, आपण 8 पर्यंत तिकडे जाऊन पोहोचायचा. सो चला बाहेर पडूया. मंडळी फायनली आपण बरोच प्रवास केलो आणि खवणेमध्ये येऊन पोहोचलो. एकदम सुंदर वातावरण झालेलं असं मस्त वाटतं, आणि आपण येऊन पोहोचलो खवणे कायक्समध्ये. आपल्यासोबत असत राहुल परब आणि रोहन परब, यांनी एकत्र मिळून यो बिझनेस स्टार्ट केलेलो असा, आणि यांच्यासोबत आपण आज काय काय बघतलो तुमका पुढे बघूक मिळतला, एक सुंदर अनुभव घेतलो आम्ही पर्यटन असो. सो हे आपल्यासोबत असत, त्यांना विचारून घेऊया आपण आजच्या आपल्या प्रवासात काय काय बघतलो. आजच्या प्रवासात बघायचं झालं तर वॉटरफॉल, एक कांदळवनाची केव आहे, आणि आम्ही कांदळवनाची माहिती जाणून घेणार. ओके, आणि कांदळवनाबद्दल स्पेशली मी ऐकले पण आज जवळ ना अनुभवतले, आणि बाकी तुमका एकदम जबरदस्त मजा येतली, आम्ही पण सुंदर सुंदर गोष्टी एक्सप्लोअर करतलो आणि तुमच्यापर्यंत पोहोचवतलो. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, तुमका सुद्धा डेफिनेटली मजा येतली. सो आता सेफ्टी वगैरे रूल्स वगैरे कसे काय काय असतात ते विचारून घेऊया, आणि पुढे तुमका बघू मिळतला कंटिन्यू करूया व्हिडिओ. चला तर सेफ्टी रूल्स बद्दल वगैरे विचारलेलो आपण, तर सेफ्टीच आपण विचारून घेऊया. आपल्या हातात तुम्ही बघू शकता लाईफ जॅकेट असत, तरी पण त्यांच्याकडनं जाणून घेऊया की ते सेफ्टी कशा प्रकारे प्रोव्हाइड करतात येणाऱ्या आपल्या ग्राहकांसाठी किंवा कस्टमरसाठी किंवा अनुभव घेणाऱ्यांसाठी. आम्ही गायडन्स म्हणून येतोच, पण काही लोक घाबरतात, त्याच पद्धतीने तरतात सुद्धा पाण्यामध्ये. हो, त्यासाठी आम्ही लाईफ जॅकेट देतो. अच्छा, म्हणजे सेफ्टीसाठी तर असतं, सेफ्टी सगळ्यात महत्त्वाची असा, आणि त्यासाठीच लाईफ जॅकेट असत. आणि आता आपण लाईफ जॅकेट घालूया आणि त्याच्यानंतर प्रवास कंटिन्यू करूया. सो अशा प्रकारे आम्ही रेडी झालेले असो, बघू शकता लाईफ जॅकेट घातलेला असा दोघं पण, आणि एक्साइटमेंट लेवल एकदम जास्त असा. पहिल्यांदा अनुभव झाला त्याच्यामुळे काय फर्स्ट टाइम लाईफ जॅकेट पण फर्स्ट टाइम घातला. ओके, आपण बसलो आतमध्ये, आणि आपण आता ज्याच्यावरती बसलो एका कायक म्हणतात ना. हो, कायक आणि याला पॅडल. संपूर्ण माहितीच आपण घेत घेत जाऊया. आणि या साईडला आपलो फ्रेंड निघालो, आपण बाहेर पडलो. महत्त्वाचं म्हणजे तुम्ही जर नवीन वगैरे येत असाल तर घाबरायची अजिबात गरज नाही, सेफ्टीची पूर्ण काळजी घेतली जाता आणि त्यांना संपूर्ण माहिती असं इकडची, कारण ते प्रॉपर असत लोकल इकडचे, आणि खूप मस्त वाटतं, एक्सपिरियन्स एकदम भारी असा. मोठी गोष्ट म्हणजे आपल्या इकडे सिंधुदुर्गात अनुभव मिळता ही एक मोठी गोष्ट असा. मंडळी आपण कायाकिंग तर अनुभवतो, पण त्यांना विचारून घेऊया की ही संकल्पना त्यांना कशी काय सुचली. ही संकल्पना आम्हाला, आम्ही मोबाईलवर व्हिडिओ पाहिले, त्यानंतर उडपीला जाऊन आम्ही
मी काय काढले, तिथून काही माहिती काढली त्यांच्याजवळ, काय काय लागतं, काय प्रोसेस असते. उडपीला जास्त करणं तिकडे चालतं काय? उडपीला आहेत, तिथे मॅन्युफॅक्चरिंग कंपनी देखील आहे कोकण टायगर. ओके, त्यांनी आम्हाला चांगलं मार्गदर्शन केलं. आपण आता एक केव बघतलो, केवच्या इकडे, आणि जसं असं पुढे पुढे येतो सौंदर्य अजून अजून वाढत जातं, खूप सुंदर वाटतं एकदम. मंडळी आपण काय काय बघतलो त्याच्यामध्ये सगळ्यात पहिलो पॉईंट, आपण त्या ठिकाणी येऊन पोहोचलो. पहिली तर तुमका त्याची माहिती सांगते, त्यांच्याकडनं विचारून घेऊया, नंतर आप माझ्या तर समोरच असा, मग तुमका बघूक पण मिळतील आणि खूप नेक्स्ट लेवल असं एकदम अप्रतिम. सो पहिलो पॉईंट कुठचा आपलं? पहिलो पॉईंट म्हणजे केव आहे, एक कांदळवणाची गुहा आहे, ती एक नैसर्गिकरित्या बनलेली आहे. आपण पहिलीच गुफा बघतलो एक, आणि नैसर्गिकरित्या बनलेली असा, चारी साईडला कांदवन असा आणि आतमधला जाऊचा असा दाखवते, एकदम मस्त असा. हे बघा, ही पूर्ण कांदळवन असत बघा, आता प्रॉपर बघू शकताय तुम्ही. वर्ण असा एकदम मस्त, सूर्याची लाईट पडता, आणि बाकी तुम्ही असे हॉलिवूड पिक्चरमध्ये वगैरे बघितलं असताना सीन 100% लेक प्लॅसिड वगैरे ह्या मूवीजमध्ये जर बघितलं असलात तुम्ही, तर हॉलिवूड लवर जर कोण असलो तर नक्कीच अशा प्रकारची गुफा वगैरे बघितलं असतात. आणि मी पण ही पहिल्यांदाच बघते एवढ्या क्लोज. पहिलो पॉईंट तर आपण कम्प्लीट केलं एकदम मस्त, आणि आता आपण परत एकदा एक्झिट घेतो, त्या साईडनं आपण एंटर केलेलो. पण कम्प्लीट या साईडनं येलो पूर्णपणे, आणि बघू शकते पूर्ण कांदळवन असत. तर बघितल्यानंतर आपण आता बघू शकते वेगवेगळ्या प्रकारचे असतात, तर ते पण विचारून घेऊया, म्हणजे माहिती पण ते प्रोव्हाइड करायचं पुरेपूर प्रयत्न करतात. तर कांदळवनाचे प्रकार किती आढळतात या साईडला? प्रामुख्याने आपल्या महाराष्ट्रामध्ये याचे 20 प्रकार पडतात, पण आमच्या खवणेगावमध्ये याचे 3 प्रकार आढळले जातात. त्यामध्ये याची जी उत्पत्ती आहे ती शेंगामधून होते, आपण पाहू शकता या शेंगा आहेत, बघू शकता. हे बघा, करेक्ट माझ्या हाताच्या समोर, हे बघा, या शेंगा जमिनीमध्ये रुततात परिपक्व झाल्यानंतर, आणि पानाच्या स्वरूपात वरून कांदळवनांबद्दल ऐकून होतो पहिल्यापासून, आपण शाळेपासून शिकतोय तेव्हापासून ऐकत आलेलो आहोत कांदळवन, पण प्रत्यक्ष असा अनुभव घेतोय आणि प्लस त्याची माहिती पण यांच्याकडनं मिळते, ती एक खूप मोठी गोष्ट आहे. जेणेकरून पर्यटनाला चालना तर मिळते, पण त्याच्यासोबत पर्यटनासोबत निसर्गाची सुद्धा आपल्याला माहिती मिळते. बरेच जण विचारतात, कमेंट सुद्धा असतात आणि मेसेज सुद्धा असतात इंस्टाग्रामवरती, की पर्यटनासाठी तुमच्याकडे काय असं वेगळा जा की वेगळेपणा बघू शकतो. तर मंदिरं तर झाली, अजून बरीच जी प्रसिद्ध पर्यटन असत ती तर माहितच असत, पण त्याच्याशिवाय काहीतरी वेगळा. आणि ह्या तर 100% आपण सजेस्ट करून सांगू शकतो की ह्या येवा एकदा ट्राय करा. आणि चार्जेस वगैरे एकदम रिझनेबल असत, एकदम मस्त, आणि चार्जेसच्या मनाने जी सर्व्हिस प्रोव्हाइड करतात ती तर सगळ्यात बेस्ट असा. तुम्ही स्वतः अनुभव घेतल्याशिवाय तुमका पटायचं नाही. मी पण चार्जेस विचारले आणि चार्जेस ऐकून मी पण हैराण असे की एवढ्या चार्जेसमध्ये एवढी चांगली सर्व्हिस देतात, माहिती प्रोव्हाइड करतात. एक गाईड जरी घेऊ गेलं साधारण तरी कुठच्या पण ठिकाणी जाऊन, तर त्याचे पण चार्जेस एकदम भरपूर असतील माहितीसाठी, प्लस गाईडिंग तर करतातच, आणि त्याच्यासोबत ह्यो अविस्मरणीय तुमका आनंद जो मिळतलो आणा तो नेक्स्ट लेवल. आणि जास्त कारण लोक आपल्या इकडे येतात कोकणातून नेचरसाठी येतात, तर नेचरचं तर पुरेपूर तुमका अनुभव मिळतं. चारी साईडला बघू शकताय सुंदर झाडं असत, आपणाक आता कांदवनांची तर माहिती मिळतच, पण त्याच्यासोबत आमची नारळाची झाडं असत, पोपळींची झाडं असत, एवढं सुंदर वाटतं ना अप्रतिम. बाकी चारी साईडनं बघितलं तर तुमका डोंगरसुद्धा बघूक मिळतं, एकदम डोंगराच्या मध्ये आतमध्ये आपण बोट आपली चालता कायाक, आणि खूप सुंदर वाटतं. आपण आता अजून एका वेगळ्या झाडाची माहिती घेतो, काय म्हणतात त्याला? याला सुद्धा कांदळवनाचा एक प्रकार आहे, याला सफेद चिप्पीचं झाड म्हणतात, सफेद चिप्पी. आणि याची उत्पत्ती फळातून होते, हे फळ पाहू शकतात. हे बघा, आपण एक छोटा फळ बघितलं, हे बघा आपल्या हातात, हे बघा, हे कालांतराने कुजत आणि त्याच्या बिया जमिनीवर रुतून झाड तयार होत. बऱ्यापैकी माहिती आपण प्रोव्हाइड करतात, आणि आता याच्याबद्दल पण माहिती विचारून घेऊया या फुलाबद्दल. हे फुल आहे ती पांढरी चिप्पीचं आहे, याचा उपयोग मधमाशा परागीकरणासाठी करतात. फुल आहे ना 2-3 दिवसानंतर उमलणार,
त्यानंतर त्याची त्यामधून हे बघा उमललं आहे आणि काही दिवसानंतर या पद्धतीने फळाची निर्मिती होते. याच्या संपूर्ण साईडला चांदण्यासारखी पाते येतात. बघू शकतो तुम्हाला स्टार सारखं दिसतंय आणि आतमध्ये करेक्ट फळ आहे आपण पाहू शकतो. स्टार्टिंगला फळ हे फुल असं असतं, त्यानंतर सर्व काळ्या उमलून जातात आणि त्यानंतर यातून या फळाची निर्मिती होते. ही जी मुळं आहेत ना ही खारट पाण्यामधून सुद्धा फक्त गोडं पाणी शोषून घेतात आणि झाडांचे जीवन जगवतात. त्याच पद्धतीने ही कमी ऑक्सिजनमध्ये जगणारी झाडं आहेत. प्रत्येक झाडाचा वेगवेगळं वैशिष्ट्य असा आणि बऱ्यापैकी माहिती पोचवचा प्रयत्न करतात. मी मग पहिल्यापासून सांगितलेलं असे जर तुम्ही मुलांक आणलात ना तरी कांदवनांची माहिती किंवा अजून इकडे आढळणारी झाडा यांच्याबद्दल वेगवेगळ्या प्रकारची विविध वैशिष्ट्य असत त्यांची आणि ती पोचवचा पुरेपूर प्रयत्न करतात जेणेकरून माहिती चांगल्या प्रकारे आपणाक मिळत. पण आता परत एकदा प्रवास आपलो कंटिन्यू केलो आणि पुढे पुढे जातो. कांदवनांमुळे याचा सौंदर्य एकदम वाढून गेलेला. क्लोज जर तुम्ही बघितला ते बघा पण मगासपासून बघतो वेगवेगळी फुलं बघतो आणि आता अजून एक आपणाक वेगळा फुल दिसलेला बघू शकते. बघूचा तेवढा सौंदर्य कमीच असा हे बघा सुंदर सुंदर वेगवेगळ्या प्रकारचे असत पक्ष्यांचे तर विविध प्रकारच्या पक्ष्यांचे आवाज येतात अप्रतिम. पण म्हणजे आत्ताच जे जो फुल बघितलं ना ते काही सुंदर फळसुद्धा येतात आणि त्या फळ कुठचा आपण विचारून घेऊया. पहिल्यांदा तुम्हाला फळ दाखवते हे बघा कुठचं आहे फळ हे आपण बघू शकता. सी ॲपल आहे. सी ॲपल याची देखील उत्पत्ती या फुलातूनच होते आपण पाहू शकता. हे बघा वर झालेलं आहे. हे बघा हे बघा हे खातात काय फळ? नाही हे खाल्लं जात नाही. ओके फोन लोकेशनची आपण माहिती घेतलो, बऱ्याच फळांची माहिती आपण बघत बघत दिलो आणि आता आपण पुढचा सगळ्यांचा आवडता ठिकाण म्हटलं तरी चालत ज्याच्यासाठी खूप गर्दी असता वॉटरफॉल सगळ्यांकाच आवडता. सो आता मी सुद्धा एकदम एक्साइटेड असे की इकडे गेल्यानंतर कसं वॉटरफॉल बघतले. आवाज तर आपणाक एवढ्यातच येतात सुंदर. आता फक्त बघूची एक्साइटमेंट रवलेली असा आणि इकडे पण संपूर्ण माडाची झाडं असत आणि बाकी कसलोच आवाज येणार नाही एकदम शांत फक्त पक्ष्यांचं किलबिलाट. वॉटरफॉल तर आपण बघतलो पण आपण एक स्टॉप घेतलो आपण आता उतरलो. बाकी या साईडला संपूर्ण निसर्गाचं सौंदर्य आता बघत बघत आपण आता वॉटरफॉलच्या इकडे जाऊया. जसे पुढे पुढे जातो ना वॉटरफॉलचा आवाज एकदम कानावरती जोरात पडता त्याच्यामुळे जसं की मगासपासून बोलते की एक्साइटमेंट एकदम वाढलेली आता नेक्स्ट लेवलवरती. त्याला पण खूप मस्त वाटतं ऑलरेडी थंडगार वातावरण आणि बाकी सगळीकडे तुम्ही नारळाची पोपळीची झाडं बघता केळी वगैरे. बघितलं तर आवाज एकदम जोरदार येत असतो ना खाली पण सगळीकडे पाणी असं बघू शकताय. तर आपण करेक्ट आता जसं की बोललो वॉटरफॉलच्या इकडे येऊन पोहोचलो आणि वॉटरफॉल करेक्ट या साईडला होता. गेल्यानंतर एक प्रश्न पडता की या पाणी कुठून येत असतात तर आपण विचारून घेऊया पाणी कुठून येत असेल. हे पाणी डोंगरातून येतं घराच्या स्वरूपात एकदम शुद्ध पाणी आहे. हे पाणी पिण्यासाठी वापरतो.
गाडी एकदम क्लीन आणि क्लिअर असा. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे वाहता पाणी असा बघू शकतो. दवन आपण लावून बघूया. मध्ये म्हणजे आपल्याला छोटे छोटे मासे बघूक मिळतात. ज्या मासांचं यूज पेडिक्युर साठी वगैरे केलं जाता ते बघा इकडे आतमध्ये असत. आपण आता वरती येऊन पोहोचलो चालत या साईडने आलो तरी. आणि आता आपण एक देवस्थान देखील बघतोय, त्याची सुद्धा माहिती विचारून घेऊया की कुठचं देवस्थान आहे आणि त्याच्यानंतर पाया पडून घेऊया. कुठचं देवस्थान? हे भूतनाथ ब्राह्मण म्हणून देवस्थान आहे त्या ठिकाणी. बघू शकता या साईडला. आपण आपलं लोकेशन कम्प्लीट झालेलं आहे. कसं होतो अनुभव? एक नंबर. मस्त वाटलं आणि गाईड पण एकदम सुंदर करतात सगळेच जण. खूप भारी वाटलं, एकदम मस्त. आता आपण बाय बाय करूया या लोकेशनला आणि पुढे जाऊया. घरांच्या बाजूला जर असं सुंदर वातावरण असलं तर किती भारी वाटत असत विचार करा. आणि ही झाडं एवढी असल्यामुळे एकदम वर्षाच्या बाराही महिने असा थंडगार वातावरण. तुम्ही जर शहरात गर्दी दगदगी कंटाळला असलात ना आणि जर येऊचं प्लॅन करत असला तिकडे कोकण फिराक मालवण वगैरे फिरतात तर इकडे एकदा नक्की या खवणेमध्ये आणि ट्राय करा. एकदम सुंदर पूर्ण व्हिलेज वाईब मिळतली आहे तुमका. परत एकदा आपण निघालो. मस्त वाटतं, एकदम भारी. सुंदर तर असाच पण पाणी पण एकदम स्वच्छ असा, कचरा वगैरे काही नाही आहे. आपण आता म्हणजे पक्षी तर बघितलो आणि हे पक्षी तुमका इतरत्र आढळायचे नाही तर या पक्ष्यांची सुद्धा माहिती विचारून घेऊया. सगळी माहिती प्रोव्हाइड करूचा पूर्णपणे प्रयत्न असा त्यांचं. तर कुठचे पक्षी आता आपण बघितलं? आता बघलं ते कॉर्मरंट म्हणून पक्षीचं नाव होतं. त्या व्यतिरिक्त किंगफिशर, वूड पेकर, रेड पॅरट आणि हॉर्नबीन सुद्धा इकडे पाहायला भेटतात. ओके, भरपूर बऱ्यापैकी माहिती कलेक्ट करतो. आणि शेवळाबद्दल काय बोलत होता तुम्ही? ही जी एलगी आहे सर, बघू शकते बघा. ही डिसेंबरमध्ये स्वतःहून क्लीन होईल आपोआप, म्हणजे समुद्राचं पाणी येईल ती वाहून घेऊन जाईल थोडं 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 करून. नगर पंचायती पाणी खातो त्याचा सोडू दे. हां सोडू तो. आणि इलो आपण जिकडनं सुरुवात केलेलो जाऊ. मस्त एक्सपिरियन्स, फर्स्ट टाइम बोटिंग. आता टेन्शन पाणी येईल तरी घराकडे. आता घेऊन ये सगळ्यांका. योगा योगा. कसं वाटलं? एकदम सुंदर एक्सपिरियन्स होता मंडळी. आणि खरोखर सांगतोय एकदा तरी या, नक्की ट्राय करा. आणि ट्राय केल्यानंतर तुम्ही दुसऱ्यांना सजेस्ट केल्याशिवाय अजिबात राहणार नाही याची हमी मी घेतो 100%. आणि खाली कॉन्टॅक्ट नंबर वगैरे सर्व आम्ही प्रोव्हाइड करतोय, म्हणजे तुम्हाला जर बुकिंग करायचं असेल, कधी यायचं असेल तर तुम्ही त्यांच्याशी डायरेक्ट कॉन्टॅक्ट करून येऊ शकता. आणि खरोखरच एकदम बेस्ट एक्सपिरियन्स मिळेल तुम्हाला.
त्यांनी जी काही माहिती सांगितली, कांदवनांची माहिती ऐकली, त्याच्यानंतर पक्षी पक्ष्यांबद्दल माहिती, झाडांबद्दल अजून माहिती घेतली, फळं वगैरे बघितली जी कधी आम्ही बघितली नाही, आणि हे आपल्या जवळ सिंधुदुर्गामध्ये आम्ही बघतोय याच्यावर आधी विश्वास बसत नाही. जोपर्यंत आपण बाहेर पडत नाही तोपर्यंत आपल्याला कळत नाही की आजूबाजूला पर्यटन कशाप्रकारे सुधारते, आणि यांचासुद्धा पर्यटनाला जास्त प्रोत्साहन द्यायचा प्रयत्न आहे की आपलं पर्यटन कशाप्रकारे सुधारेल. सो नक्कीच त्यांना सपोर्ट करा आणि त्यांच्या पुढील वाटचालीसाठी आमच्याकडनं खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.